भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि कैलासरानाश्वचंद्रमौले फणीन्द्रमाथा मुकुटिजडा कारुण्यसिन्धुभवदुःखहरी तुदवीन शंभो मजकोनता सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते मनो जपं मारुतत्तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वन्दे देवमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पद्मभूषणं मृगधरं वन्दे पशुनां पतिं वन्दे श्रीशिशाङ्गवन्दनैनं वन्दे मुकुन्दं प्रियं वंदे भक्तजनास्वयं च वरदं वंदे शिवं शंकरं ओं नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्ता 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय नर्वदीश त्र्यंबकेश्वर महाराज सब संतन की जय सनातन धर्म की जय संकट मोचन हनुमान की जय सियावर रामचंद्र नर्मदा मैया की जय धनिका वरदेव श्री ज्ञानदेव तुकार हरिनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु हर महादेव शंभो काशी विश्वनाथ दत्त हर महादेव शंभो काशी विश्वनाथ
राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभाशीर्वादानं प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शनं पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये भगवान पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या या पवित्र मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तानं आपण हा सत्संग सोहळा त्यानिमित्तानं नर्मदा श्री नर्मदा पुराण कथा श्रवण करत आहात. जगायचं असेल तर तन हे तन मन धन सब तेरा सब कुछ है तेरा. तन सांभाळा, हे शरीर याला सांभाळा, त्यानंतर मनाचा विवेक पाहिजे. हा मन कुठेही जाऊ शकतं, त्याला विवेक पाहिजे, त्याला कुलूप पाहिजे. त्यानंतर नयन कुठेही जाऊ शकतं, त्याच्यावर नियंत्रण पाहिजे. त्यानंतर वस्त्र कसे घालू नका, त्याच्यावर पाहिजे चिंतन करायचं. वस्त्र आपले पूर्ण अंग झाकलेलं पाहिजे, असं वस्त्र पाहिजे. नाहीतर कसे वस्त्र घालतात कळतं नाही कोणी. आपली संस्कृती काय, आपली परंपरा काय, आपली जोपासना काय, आपण कसं जगावं, त्यानंतर किती गोड वस्त्राच सुद्धा विवेक, कसे वस्त्र घालावं. माझ्या गुरुचं भागन गमतीच दादा अतिशय. एवढं जर पाळलं तर आपण देव होऊ शकतो, शिव होऊ शकतो. सकाळी खूप सुंदर विधीमध्ये सांगितलं, खूप चिंतन आलं होतं आणि हे चिंतन ऐकलं पाहिजे. डोळ्याचा विवेक, शरीराचा विवेक, मनाचा विवेक आणि शरीरावर असलेल्या वस्त्राचा विवेक. राम रसायन हे रसायन पाहिजे. चिंतन आपल्याला नर्मदा माई कडे जायचं असेल तर ह्या गोष्टीचं चिंतन करून जे नर्मदा माईकडे गेले आता त्यांना विचारा. ह्या सगळ्या गोष्टीचं ते नियंत्रण करतात. वस्त्राचं भान राहत नाही, अक्षरशः एक लुंगी. शरीराचं बांधतानाचं दाढी वाढून जाते. प्रत्येक जण म्हणतो बाबा नर्मदे हार, कारण घर सुटतं, दार सुटतं, वस्त्राचं काही भान नाही. डोळे फक्त नर्मदा माईला पाहत राहतात. मैया मैया, सर्व जग मैया दिसू लागतं. ती एक मैया कुठं गेले का, मैया म्हणजे आईच दिसते. माझी नर्मदा मैया माझं रक्षण करणार आहे, माझी नर्मदा मैया मला खायला देणार आहे, माझी नर्मदा मैया मला जंगलात सांभाळणार आहे. सगळी मैया मन ज्याची नजर होऊन जाईरी नर्मदा मेरी गेल्यानंतर जे जे लोक जाऊन आले त्यांना विचारा. आज मला मुखेडीचे भाऊ भेटले म्हणे बाबा म्हणला अहो 2 दिवसापासून नर्मदा मैयाचं चाललंय, तुम्ही कुठे गेले, तुम्ही प्रदक्षिण करून आले. कारण जे नर्मदा मैला जाऊन आले ना, दर्शन करून आले प्रदक्षिण, त्यांना हा आनंद फार येत असेल हा कथेचा. ज्यांना नर्मदाच माहीत नाही अजून ते त्यांना काय सांगेल, त्यांना नर्मदा पुराण काय हे म्हणलं, तुम्ही अजून कोणतंच काहीच पाहिलं नाही. हे ज्ञानच नाही ना, जोपर्यंत तपश्चर्या नाही घरात बसून ठीक आहे संसार करणं, पण घर सोडून पूर्ण विरक्त होणं सोपी गोष्ट नाही. नर्मदा विरक्तता ही कथा आहे. आपण म्हणतो ना किती सुंदर आहे ते
एक हनुमंतेश्वर आहे नर्मदाच्या किनारी, ज्यांनी ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली त्यांच्यासाठी हनुमंतेश्वर लागतं. का बरं हनुमंतेश्वर? भैरवांची सभा आहे, नंदिकेश्वर बाहेर दरवाज्यामध्ये उभा आहे आणि हनुमंतराय भगवान शंकराच्या दर्शनाला. भोळा हा शंकर पुढे नंदेश्वर. फक्त थोडस जेणेकरून आपण बदललं पाहिजे, चार पाच दिवसामध्ये थोडस अंगीकार करा, त्याचा स्वीकार करा, स्वीकार करण्याचा स्वीकार बदल. आपल्या ह्या धर्मामध्ये एकच वैशिष्ट्य आहे की जसं आपल्या मुलांना आपण प्रार्थना शिकवत नाही, सकाळी उठवल्यानंतर त्याला देवापुढे जायचं शिकवत नाही. अरे उठ जा ना, मारुतरायाच्या मंदिरात जाऊन ये, दोन पाच मिनटं देवघरात जाऊन ध्यान कर, नाही शिकवत आपल्या मुलांना आपण, नाही त्याचा अभ्यास बुडत. तो दिवसभर बॅट बॉल खेळतो, त्यावेळेस नाही अभ्यास बिळत. शुक्रवार असतो त्या लोकांना विचार, प्रत्येक मुलांना शिक्षण असतं की जा प्रार्थना स्थळ आहे, रोड जरी असलं तरी तो टाइम वेळ वाया घालू नको. ख्रिश्चन समाजात नाही, अरे हा टायमिंग आहे प्रार्थना स्थळी जा. पण आमच्या मुलांना आम्ही म्हणत नाही की सकाळच्या वेळ आहे विधीला जा किंवा ए जा हरिपाठ सुरू झाला, नको एवढा वेळ देऊ. नको वाय शिकवा. आम्ही त्यांना काही साधू करणार नाही, काळजी नको. मुलगा आमच्याकडे आल्यानंतर काही लगेच साधू भगवं कपडे टाकणार नाही, अजिबात काळजी करू नका. परंतु त्यांच्या संगतीत गेल्यानंतर तुमच्या मुलांचा नक्कीच फायदा आहे. पाहिजे महिने साधू की संगत, साधू की संगत उसके कमाए कमाई. पायो रे मैने साधु की संगत पाई. फकीरीत येऊन पहा काय मजा आहे, एकदम आनंद आहे. ही काय सांगा, त्याचा शब्द सुद्धा नाही, एवढा मोठा आनंद आहे. जे जे आले त्यांना मिळतो, जे सर दर सोड करतात ते काही नाही, ते काही कामाचे नाही. हनुमंतेश्वर इथं जायचंय. भगवान शंकर दर्शनासाठी निघाले असताना हनुमंताला अडवण्यात आलं. ओ हनुमंतराय कुठे चालले? नंदीश्वराने अ म्हणे आतापर्यंत मला भगवान शंकराच्या दर्शनाला तुम्ही अडवलं नाही, आज मात्र तुम्ही नाही, तुमच्याकडून ब्रह्महत्या झाली. हनुमंताने सांगितलं मी आणि ब्रह्महत्या? अहो म्हणे नाही का आत्ताच तुम्ही गेले. प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी आणि ब्राह्मण कुळाचा पूर्ण नाश करून आले, मग तुमच्याकडून ब्रह्महत्या नाही झाली? हा म्हणे हे खरं आहे, मी त्याच्यात सहभागी होतो, पण सगळ्यात मोठा भाग मीच होतो, शोध घेणाराच मी होतो, त्याच्यामुळे हे बरोबर आहे तुमचं. जातो मी. म्हणे काय करावं लागेल? काही नाही, नर्मदा किनारी जायची आणि तपश्चर्या करायची. नर्मदा किनारी आले, हनुमंतानं डोळे झाकले आणि भगवान शंकर प्रगट झाले. भगवान शंकर प्रगट झाल्यानंतर हनुमंतरायाला सांगितलं, हनुमंतराय अहो तुम्ही आयुष्यभर सेवा केली, तुम्ही सेवा करून एवढा
भाव आणि भक्तीने भगवंताला समर्पित झालात तुम्हाला कसली ब्रह्महत्या, जा नाही म्हणे आता आलास तर मग तपश्चर्या करतोय. त्या ठिकाणी भगवान शंकर प्रगट झाले आणि भगवान शंकराची मारुतरायाने जी प्रतिष्ठा केली त्याचं नाव आहे हनुमंतेश्वर भगवान की जय. नव मारुती ते घ्यावे पुढे पाद राहावे, नव मारुती ते घ्यावे पुढे पाद राहावे. अवतार मुहूर्त शशोदार दई मारुती परिक्रम करणाऱ्यांसाठी खूप चांगले एक एक तीर्थ आहे. एक हिरण्यकश्यपू ज्या वेळेस नर्मदा किनाऱ्यावर टोपण गेला तपश्चर्या करायसाठी, कारण पश्चाताप झाला, शेवटी शेवटी पश्चाताप झाला की अरे मी त्या देवाचा विरोध केला, नारायण नाव घ्यायचंच नाही, आणि जी संतती नेमकं जन्माला आली ती भक्त प्रल्हाद तो मात्र नारायणाला विसरत नाही. काही काही बाप पितात पण पोर मात्र देवाचं नाव घेतात, हे वैशिष्ट्य आहे. बाप लेजिम खेळत येतो पण पोरे त्याचं दर्शन घेत, या दादा तुमचं स्वागत आहे. त्यावेळेस बापाला लाज वाटते, अरे माझं पोरग मला दर्शन करत आहे, माझं स्वागतासाठी माझ्या पुढे येते, उद्या मात्र विसर. बऱ्याचशा मुलांनी आपला बाप सुधरावला, त्याच्यात खोटं नाही. आमच्याकडे येणार एवढे एवढे छोटे छोटे मुलं प्रसाद घेतात, विधीला घेतात, आणि मग बापाला असं वाटतं की अरे आपण चुकतोय कुठंतरी. आपले मुलं दररोज विधी करताय, पूजा करते, घरात आरती करताय, हळूहळू बापसुद्धा त्याच्या पाठीमागं दर्शनाला यायला सुरुवात करतो तिकडे. आणि झाले ते डॉक्टर इंजिनियर, पण त्यांनी आपल्या वडिलांना सुद्धा खाणं पिणं सर्व बंद करून, एक मुलगा तर आमच्याकडे असं वाटतं का त्याचे वडील त्याला नेहमी त्रास द्यायचे, हे कुठं चालला तू, कशासाठी चाललास, बाहेर म्हणत होता त्याचे वडील. पण तो मात्र सांगायचं मला वेळ होईल बरं का, आज मला थोडी पूजा करायला लावलेली महादेवाची, भरत घरात कधी देव देव नाही. मुलगा मात्र मार्गी लागला, खूप चांगलं झालं त्याचं विचारायचं त्यांनी. पण मात्र वडिलालाही त्याच्यापासून अलिप्त केलं आणि पूर्ण घरदार पूर्ण बाबाजी आम्ही बिघडलो. पाहिलं अग्नीत जाळ्यात नाही आपलं लेकरू प्रल्हाद, कशानेच काही होत नाही. मग त्याच्यापेक्षा त्यालाही कळालं देव काय, तो शेवटी ते प्रायचित्त म्हणून नर्मदा किनाऱ्यावर गेले. त्या ठिकाणी सुंदर असं हिरण्यकश्यप एक तीर्थ आहे. त्यानंतर एक दीर्घ तपा नावाचे ऋषी होते आणि त्यांना तीन मुलं होते. कथा फार सुंदर आहे, ऐकण्यासारखं आहे. नर्मदा किनाऱ्याच्या कथा लवकर लवकर ऐकायला भेटणार नाही, गेले तुम्ही तर हे तीर्थ तुमच्या लक्षात राहील की बाबाजी येऊन आम्हाला सांगून गेले होते हे तीर्थ काय. दीर्घ तपा काय नाव आहे त्या ऋषीचं, आयुष्यभर जर तपस करीत असेल तर त्यांना दीर्घ तपस म्हणणार ना, दुसरं काय म्हणणार. पण तीन मुलं आहेत त्यातलं एक वृक्ष म्हणजे एक शिंग नावाचा मुलगा आहे. ऋषी सिंग म्हणून चांगला मुलगा आहे पण ते भजनी नंदी होता. त्याला घरात सगळ्यांना सांगायचं की जाय भाऊ तुला भजन आवडतं ना, पण तो भजन करता करता जसं भक्त एखादा प्रला हे हरणीकडे जायचं तसं हा याला थोडासा छंद होता. वनात गेला, अरण्यात गेला का सगळ्या पक्ष्यांमध्ये राहायचं, रात हरणीमध्ये राहायला लागला. पण ते हरणी वाट पाहायला लागलं यायचा. एक दिवस असं झालं की काशी नरेश चित्रसेन नावाचा राजा शिकार करता करता वनामध्ये चुकला, रस्ता चुकला. आणि रस्ता चुकला असताना याचा छंद होता त्या मुलाचा. ऋषी एक मोठा तो शिंग नावाचा तो, पण त्यानं त्या हरणामध्ये ते आजपासचे हरण सगळे मस्त त्याच्याजवळ बसायचे. एक दिवस याला झोप लागली आणि हा
काशी नरेश नावाचा राजा, चित्रसेन नावाचा राजा काशीचा, आणि त्याच्याकडनं रस्ता चुकल्यामुळे घोर अशा अरण्यात तो रस्त्यामध्ये त्याला सुचत नव्हतं, तहान लागली होती, 2 दिवस झाले होते, एकटाच राहिला होता, बाकीचे सगळे आसपासचे सैनिक कुठं सैरावैरा निघून गेले होते, काय करणार काय करणार अशी अवस्था झाली होती. एक तीर्थ दिसलं, त्यात थोडं पाणी पिलं, त्यानंतर भूक मात्र खूप लागली असल्यामुळं आता ते लोक शिकार करत होते, त्याला वाटलं एखादं हरणाचा शिकार करूया, म्हणून त्या हरणाच्या झाडाच्या आड जाऊन एक हरणाकडं असा बाण धरला आणि मारला. हरण तर त्या बाणाच्या आवाजाने पळून गेले, पण तो बाण लागला ऋषी सिंग नावाच्या त्या याच्या मुलाला, तो अतिशय धार्मिक अतिशय भजन करणारा, ते आवाज आला त्या मुलाचा तेवढा, तो बाबा 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 असा आवाज आला. अरे वाटतं अरे आपण हरणाला मारलं पण नाही, बाण लागला पण. खाली उतरला राजा, पाहतो तर तो मुलगा तडफडत आहे. त्याने सांगितलं बाबा माझा इथं मुक्ती जाण्यापेक्षा माझ्या आईवडिलांकडे मला घेऊन जा, नाही नेलं तर तुम्हाला ब्रह्महत्याचं, मी ब्राह्मण मुलगा आहे, तुम्हाला ब्रह्महत्याचं पातक लागेल. राजा नतमस्तक झाला. त्याने सांगितलं मला अजून 2 भाऊ घरी आहे, माझे 2-3 भाऊ घरी आहे, आईवडील आहे, माझ्या पित्यापर्यंत माझ्या आईवडिलापर्यंत माझा हा देह न्यावा अशी माझी इच्छा आहे. राजानं तो देह हातात घेतला, त्याचा मधीच प्राण सुटला. राजाला वाटलं अरे घेऊन गेलं तर ते लोक आपल्याला त्रास देईल, पण ब्रह्महत्याचं पातक लागत आहे, म्हणून राजानं तिथं नेला. राजा काशी नरेश चित्रसेन पाहिल्यानंतर त्या ठिकाणी जो दीर्घ तपा होते ते उठून उभा राहिले. या राजे साहेब तुमचं स्वागत आहे. त्यांनी सांगितलं माझं स्वागत, तुम्ही बसण्यासाठी आसन दिलं, जेवण्यासाठी व्यवस्था केली, पण माझ्याकडून फार मोठा अपराध घडला, तुमचा मुलगा माझ्याकडून बाण लागून ह्या ठिकाणी त्याचा देहांत देह संपलेला आहे, मृत्यू आलेला आहे, त्याला मी माफी मागतो आहे. त्याने सांगितलं तू म्हणतो ते ठीक आहे, पण आज अतिशय आवडता आमचा धार्मिक मुलगा, अतिशय प्रेमळ मुलगा आमच्या घरातून जाताना जर त्याच्या आईनं ऐकलं तर ती आई प्राण दिल्याशिवाय राहणार नाही, परंतु त्यांच्या भावानं ऐकलं तर ते भाऊ प्राण दिल्याशिवाय राहणार नाही, आणि त्यांच्या त्या भावाच्या पत्न्यांनी ऐकलं तर तेही प्राण देतील, तुझ्याकडून 9 अशा ब्रह्महत्या होणार आहे. राजा घाबरला. अरे ब्रह्महत्या आपल्याकडनं? अति घाबरला राजा, अति घाबरून गेला. राजाला सांगितलं काही घाबरू नकोस, आता तुला 9 च्या 9 स्वर्ण तुला इथं जाळावं लागणार आहे, आणि त्या हस्त्या नर्मदा किनारी टाकून नर्मदाच्या नदीत टाकायच्या आहे, तर तुला मुक्ती आहे. त्यांनी ते सगळे सरण रचले, सगळे मिलेले होते, त्यांची ते हस्ती घेतल्या आणि नर्मदा किनाऱ्या गेल्यानंतर सगळ्या ब्राह्मणाला विचारायचं हस्ती विसर्जन कसं करायचं. हस्ती विसर्जन करता करता त्या ठिकाणी त्या अशा दिव्य विमानातून बसून ते ब्राह्मणन ते सर्व चालताना ब्राह्मणाने सांगितलं की राजा तू मुक्त झालास, जा त्या ठिकाणी तू आता ब्रह्महत्यातून मुक्त झालास, जा. असं म्हणल्यानंतर राजाला वाटलं की अरे नर्मदा किनारी जर एवढं महत्त्व आहे, नुसतं हस्ती आपण टाकली तर नर्मदेच्या ह्या पवित्र तीर्थानं आपली ब्रह्महत्या गेली, आज आपण ह्या ठिकाणी नर्मदा किनारी भगवान शंकराची आराधना करूया, भगवान शंकराचं नामस्मरण करूया, आणि म्हणून तो राजा त्या ठिकाणी बसला असता शंकरा ब्रह्महत्याचं पातक नसतं असं नर्मदेचं महत्त्व आहे. एक कपी तीर्थ आहे, असे 2-3 तीर्थ कवीन आपण फिरूया. ज्यांनी ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली त्यांच्यासाठी फार गरजेचं आहे, ज्यांनी ज्यांनी दर्शन करून आले त्या जागेवर, आणि आता ज्यांना जाण्याची इच्छा होत असेल तेही त्याच्याहीपेक्षा भाग्यवान आहे. अहो काय विशेष वाटतं मला, काही काही चांगले तरुण त्यांना जमत नाही, पण इथं आज 2 म्हातारे पण एवढं कुठून त्यांना शक्ती दिली देवाने, काय स्प्रिंगासारख्या अशा वाका त्या चांगलं आहे, आनंद घेतात बिचारे, जय जनार्दन त्यांच्यासाठी. काय चैतन्य असतं काही काही मध्ये, थकत नाही म्हातारे लोक, कारण जुनं खायले म्हणते. खरंच काय 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 खाल्लं तुम्ही असं? आताचे लोक भुसकट खात्या, पण पहिले लोक खूप छान. आता एक मुलगा होता, काही काही मुलं तर खरंच सकाळी सकाळी आमच्याकडं ते चिचुंडीचे 5 मुलं आले, येताना अशी अगरबत्ती छापवते सगळी सगळी अगरबत्ती छापकळा लेख तुम्हाला अशी बारीक बारीक होते, बाबाजी आम्हाला मिलिटरीत जायचं. अरे
अंगावर मास्क नेऊन मी डॉक्टर जायचं, तिथं गोळ्या येणार आहे समोरून, तिथं काही चॉकलेट नाही भेटणार म्हणलं, लक्षात घ्या. त्यांनी बाबाजी आम्ही 4-5 वेळेस जाऊन आलो, पण भरतीला थोडं कुठं तरी कमी पडतो. मग त्यांना सांगितलं, जा म्हटले बाबाजीचं भस्म संग घेऊन जा, बाबाजीचं महिमा अलग आहे, थोडं डोक्याला लावा, तोंडात टाका आणि सद्गुरु जनार्दन स्वामीला प्रार्थना करा, नाही काही आमच्याकडून तर ह्या देशाची सेवा घडू द्या. आणि म्हणून ज्यावेळेस ती मुलं खरंच बाबाजींचं भस्म घेऊन गेले आणि 5 ची 5 मुलं सिलेक्ट झाले ना, आता ज्यावेळेस पौर्णिमा होती त्या दिवशी असे आनंदाने आले, बाबा काय जनार्दन स्वामींच्या भस्मात काय ताकद आहे, काय विश्वास आम्ही ठेवला. आज आम्हाला त्यांनी विचारलं सुद्धा नाही, ए 5 मुलांनो इकडे या, तुम्हाला सिलेक्ट केलं. काय सद्गुरु जनार्दन स्वामींचा अनुभव. Oh.
नदीचा प्रभावामध्ये सर्वजण आपण स्नान करत आहोत. एक एक तीर्थ आहे जे जे नर्मदा मैयाचं स्नान करतात ना, सुरुवातीला गंगेत नर्मदेत उतरताना असं वाटतं की अरे बापरे किती घाण आहे. आणि ज्यावेळेस लेकरू आईच्या कुशीत जातल्यानंतर त्याला माहिती काय आनंद आहे. मग किती बुड्या माराव निघत नाही. आम्ही या मुलांना घेऊन जातो ना नर्मदा मैत अगोदर थंड बाबा कर असे थंडी वाजते. आणि ज्यावेळेस स्नान करायला लागले ते एक एक तास बाहेर निघत. एक सुंदर तीर्थाचं नाव आहे, त्याच्यावर फार चिंतन गोड आहे. कार्तिक तीर्थ आहे जिथं भगवान कार्तिकीनं तपश्चर्य केली. दोन भाऊ आहे, एक गणपती आहे आणि एक कार्तिक आहे, दोघं जण भाऊ आहे. तुम्ही म्हणाल का तपश्चर्य केली काय कारण आहे, आणि ते पण नर्मदाच्या किनारी आणि नर्मदाच्या तीरावरती कार्तिक स्वामी तपश्चर्य करताय काय कारण आहे. भगवान आपली पार्वती आणि भगवान शंकर दोघं बसलेले, सांगितले मुलं किती मोठे झाले लग्न करावं अशी माझी इच्छा आहे. वाटतं प्रत्येकाला त्याच्या घरात संसार होता ते काही असं नव्हतं. पार्वती पण माझी अशी इच्छा आहे, तुझी इच्छा आहे पण माझी आठ आहे. म्हणे काय, ज्याची बुद्धी तीक्ष्ण आहे त्याचं आपण अगोदर लग्न करू. म्हणजे भोले बाबा अशी काय परीक्षा घेतात लेकरायची, आता ते मोठे झाले कोणत बुद्धी कमी असू शकते कोणात जास्त, मग ज्याची जास्त आहे त्याचं अगोदर लग्न. कारण त्याला बुद्धी तर पाहिजे ना लग्न करायला, नाही तर निर्बुद्धाचं लग्न केलं तर काय खरं आहे का. आमच्याकडे एका मुलाचं लग्न लावू दिलं, त्याला बायकोच कळत नव्हतं. 8-15 दिवसांनी बायको निघून गेली, परत आपल्या आपल्या आश्रमात कामाला लागला. आठवतो त्याला काही समजतच नव्हतं असे मला. आणि मग परत का परत म्हणायला लागलं, बाबाजी काय करावं लागेल परत दुसरी बायको करायची. म्हटलं पहिलीच संभळली नाही, दुसरीकडे उद्योग करतो रे कमठेकडे. पहिलीच निघून गेली, आता दुसरी कशाला. त्या पद्धतीनं दोघांमध्ये सांगितलं की जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करेल, तीन प्रदक्षिणा एक नाही, आणि त्याला आपण त्याचं लग्न मस्त सुंदरपैकी ह्या ठिकाणी कैलासात लावून देऊ. म्हणून कार्तिक स्वामी आपल्या मोरावरती निघाले आणि भगवान आमचे गणपती बाप्पा उंदरावरती निघाले. आता यांच्या गाडीची किक मारेपर्यंत निम्या रस्त्यात पोचले होते. कोण कार्तिक स्वामी मोर येतो ब्रुरकून उडून गेला. यांचं पहिल्या गोष्ट उंदीर म्हणल्यानंतर बसल्यानंतर त्यांचं बसनच ना किक. उंदीर असं करायला लागला. तेवढ्यात नारदजी मुनी निघा, अहो गणपती बाप्पा कुठं निघाले कुठं निघा. काय नाही म्हणे अहो म्हणे बंधू तर तुमचे निम्या रस्त्यात गेले, अर्धी प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि तुमचं अजून तर विटर द्यायचं काय म्हणे गाडीला. गणपती बाप्पाने विचार केला की हे बरोबर आहे, आमचे नारदजी सांगतात हे बरोबर आहे. मी जर आता सांगितलं की तुमची एक प्रदक्षिणा आणि त्यांची तीन प्रदक्षिणा पूर्ण होईल, एवढं तुमची स्पीड तुमच्या गाडीचं कमी आहे, तुमची गाडी जास्त चालू शकत नाही, त्यांची गाडी जास्त पॉवरफुल आहे. असं गणपती बाप्पा तिथूनच आपला तांडा वळावला. लक्षात घ्या. आणि गणपती बाप्पा परत आले, भगवान शंकराकडे आणि पार्वतीकडे नमस्कार केला, तुम्ही बसा म्हणे खाली. आईने मग अरे गणपती बाप्पा का गणेश का गेले नाही तुम्ही, बसा तर खरी म्हणे. हात जोडले नतमस्तक झाले, प्रणिपात केला. आणि मला एवढं माहीत नाही आहे पण मला शास्त्र सांगतं जर आई आणि वडील यांच्या चरणावर नतमस्तक होऊन जर प्रदक्षिणा केली तर सर्व विश्व आमच्या श्रद्धेने त्यांच्याच सामावलेलं आहे, सर्व तीर्थ त्यांच्याच सामावलेलं आहे आणि सर्व पृथ्वीची प्रदक्षिणा आई वडिलांच्या प्रदक्षिणाच सामावलेली. Chari 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 Chari
पार्वतीला सांगितलं, पार्वती दोन मुली आपल्याकडे, कोणत्या असतील त्या मुली? गणपतीचं दोन मुलीशी लग्न लावलं, कोण? गणपतीची पूजा सर्व करतात का? मग गणपतीची पत्नी कोण सांगा ना, कोणीतरी सांगा कोण आहे? अरे वा वा, वरा दया लग्न झालं, यांचे तीन प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत दोन मुलं झाले. कोणाला? कोणाला? गणपती बाप्पाला. दोन मुलं कोण? शुभलाभ. कोण? शुभलाभ. दोन मुलं झाले आणि हे कार्तिक स्वामी प्रदक्षिणा मारून येतानी म्हणे, अरे आपला मोठा दादा आला. कोण स्वागताला गेले? दोन मुलं गणपतीचे. काही विचार करायला लागले, इथं लग्न झालं, मुलं बाळं झाली, यांचं संसार थाटलं आणि मी प्रदक्षिणा मारीत बसलो, हे कसं? म्हणून थोडा राग आला. अगोदर एका डोंगरावरती गेल्यानंतर ते पार्वती आणि शिव त्यांना भेटायला गेले, शिव पार्वती. म्हणून ते क्रोच नावाच्या याच्यातून नर्मदा किनारे निघून गेले आणि नर्मदा किनारे गेल्यानंतर काही वेळानं पश्चाताप आला की अरे आपला भाऊ खरंच बुद्धिमान आहे, त्याला आईवडील कळाले आणि मी आईवडिलांचा अपराध केला आहे. मी आईवडिलांना नमस्कार नाही केला पण आईवडिलांचं ऐकलं नाही. आईवडील भेटायला आले तर मी तिथून निघून आलो. सगळ्यात मोठा मला अपराध आईवडिलांचा आहे. माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, पाप झालं. म्हणून त्या पापाचं निशनार्थ ज्या ठिकाणी तपश्चर्या केली ती नर्मदाचं तीर होतं. आणि नर्मदाच्या तीरावरती भगवान शंकर आणि पार्वती आले आणि त्यांनी साष्टांग दंडवत त्या कार्तिक स्वामींनी केला. त्याला कार्तिक तप केलेची जागा आहे, त्या ठिकाणी अतिशय सुंदर जागा आहे आणि त्या ठिकाणी कार्तिक स्वामींनी भगवान शंकराची प्रतिष्ठा केली. आणि जो कोणी ज्यांच्यावर आईवडिलांचे ऋण आहे, पितृऋण मातृऋण आहे आणि काहीतरी आपल्याकडून आईवडिलांना अपशब्द बोलला गेलेला आहे, त्यांचं ऋण मुक्त करण्यासाठी ते तीर्थ आहे नर्मदाच्या तीरावरती. असे अनेक तीर्थ आहे आणि कितीतरी. म्हणून जसं मागं आता कथेमध्ये सांगितलं की बजरंगबली गेले होते आणि तपश्चर्या केली, परंतु प्रभू रामचंद्राला सांगितलं, प्रभू अरे म्हणे हनुमंता, अरे लय वेळ लागला तुला यायला. म्हणे नाही, मला थोडीशी तपश्चर्या. म्हणे तू कशासाठी तपश्चर्या केली? अहो मी नंदिकेश्वराने सांगितलं होतं की तुम्हाला ब्रह्महत्याचं पातक लागलं. अरे मी पण होतो म्हणे, मी पण रावणाला मारलेलं आहे, माझ्याकडूनही ब्रह्महत्या घडली. लक्ष्मण माझा भाऊ त्याच्याकडूनही कुळाचा नाश झालेला आहे, त्याच्याकडून मग आपण तिघही काय करू? तपश्चर्या करू. कुठं? नर्मदाच्या किनाऱ्यावर. म्हणून प्रभू रामचंद्र आले, लक्ष्मण जी आले आणि हनुमंत आले आणि तिथं भगवान शंकर प्रगट झाले. नम पार्वतीपते हर हर महादेव. राम लक्ष्मण आता प्रभू रामचंद्राने आणि लक्ष्मणानं रामेश्वर जसं स्थापना आहे तशी या ठिकाणी लक्ष्मणाच्या नावानं आणि प्रभूच्या नावानं त्या ठिकाणी हनुमंतानं जी भगवान शंकराची स्थापना केली ती नर्मदा किनारी आहे. त्यांचं नाव खूप गोड इथं दिलं आणि म्हणून बाबांना प्रत्येक 33 कोटी देवांनी नर्मदा किनारीत असे सांगितलेले 60 करोड तीर्थ आहे नर्मदा किनारी. किती काय महत्त्व असेल त्या नर्मदाचं?
नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे चिंतन एकदा आमचे रामानंद महाराज ज्यांच्याकडे ओंकारेश्वरला फार मोठा आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये ते कधीतरी यायचे, कमीत कमी हजारो महात्मा तिथं प्रसाद घेतात. मार्कंडे आश्रम ज्यावेळेस तुम्ही नर्मदा परिक्रमाला जातात ना, मार्कंडे आश्रमातून प्रमाणपत्र मिळतं की तुम्ही नर्मदा परिक्रमाला जाताय, की तुम्ही खऱ्या अर्थानं नर्मदा परिक्रमासाठी जाऊन नमस्कार करून बरेचसे लोक निघतात. तर तिथले रामानंद महाराज फार मोठे महापुरुष, ज्यावेळेस परिक्रमाला ते स्वतः निघायचे, पण विशेष होते. परिक्रमाला निघताना फक्त एवढी एवढी लुंगी अंगावर असायची, त्यांची अंगावरती काहीच राहायचं नाही. एवढ्या मोठ्या आश्रमाचे चालक मालक सर्वस्व ते होते. एकदा नर्मदा परिक्रमा करीत असताना विशेष म्हणजे एक आश्रमात ते आले, आल्यानंतर वृद्ध अवस्था होती.
नर्मदामय प्रत्यक्ष दर्शन द्यायची कायम त्यांना. आणि ज्यावेळेस एका आश्रमात आले, संध्याकाळचं वेळ झाला होता, टाईम झाला, त्या आश्रमातल्या त्या महात्मांनी पाहिलं, अहो बाबा किती वय झालं तुमचं, आता कशाला प्रदक्षिणा करतात. परंतु ते म्हणले नाही मी रामानंद आहे. जावा त्या मार्कंड आश्रमाला हजारो साधू वृद्ध ते रामानंद महाराज सांभाळतात, ते सत्पुरुष सांभाळतात, त्यांच्या आश्रमात का जात नाही तुम्ही, तिथं का थांबत नाही, कशाला आता ही प्रदक्षिणा करताय, तुम्हाला चालता येत नाही, थरथर कापतंय. त्यांनी कधी अंगाला साबण लावले नाही पूर्ण आयुष्यभर. गंगेत जर स्नान करावं तर फक्त अशी बुडी मारायची आणि असेच असे वर निघायचे, ते वस्त्र सुद्धा कधी पिळलं नाही. अरे काल सांगितलं ना, सतीचं निस्तं नर्मदेमध्ये स्नान केल्यानंतर वस्त्र पिळलं तर तिची कपिला धारा तयार झाली. काय झाली, काय ताकद आणते यांच्या वस्त्रामध्ये, सुद्धा गंगा निर्माण होते एवढं ताकद त्यांच्या वस्त्रात आहे. जी सती भगवान शंकराची जी भार्या आहे, जी पत्नी आहे, जी जगदंबा आहे, तिने फक्त स्नान करून वर आलंदाशीनी फक्त त्यांची कपडा पिळला बाहेर, तर ती धारा निघाली, ती कपिला धारा निघाली, गंगा निर्माण झाली. एवढी शक्ती एका एका त्यांच्यात शक्तीमध्ये एवढी महाशक्ती असते, म्हणून तिचं चिंतन आहे. रामानंदगिरी बाबांना विचारलं, म्हणजे त्यांनी विचारलं, त्यांनी सांगितलं, भाऊ आता आश्रम बंद झाला म्हणे, आता तुम्हाला प्रवेश नाही, जा गंगाच्या किनारी जाऊन झोपा. ज्यावेळेस ते गंगा किनारी, ते म्हणले नाही, काहीच बोलले नाही, आपल्या आपल्या अवस्था. आणि खऱ्या साधूची पारख असते, बोलणार नाही. काही की म्हणले, ए ओळखलं नाही की मला, मी कोण आहे, समजत नाही का तुला, माझ्याकडं जो तू ज्याचं नाव घेतो ना त्या तिथलंच मी एक महान महात्मा आहे, आणि ते माझ्या सर्व आश्रम असं म्हणल्यानंतर त्याचं फ्यूज उडवलं असतं. पण नाही, आपल्या आपल्या गंगेच्या माईच्या कुशीत जाऊन मस्तपैकी एका दगडावर जाऊन झोपले. सकाळी त्या निघाल्यानंतर एका जणाने सांगितलं, आहो म्हणे आम्हाला रामानंद महाराजांचं दर्शन झालं. म्हणे कुठे, म्हणे आता एका दगडावर बसलेले, असे मस्त आपल्या अवस्थेत बसलेले. सांगितलं, अहो हे तर रात्री माझ्या आश्रमात आले होते, मी यांना कसं ओळखू शकलो नाही. आणि खरे साधूची परख करताना आपल्याला ओळखायलाच येत नाही, साधू नाही ओळखलं. साधू सारखे साधू जसे हिंडत्या बाजारी, ऐका रुक्मिणी साधू दादा, ऐका रुक्मिणी हो काळात लोकांनी खरंच ओळखलं नाही. आणि खरंच ज्यावेळेस वेळ जातो ना त्यावेळेस लोक खूप फोटो घेऊन पूजा करतात. आपल्याकडे संस्कृती गेल्यावर पूजा, गेल्यावर इतके समाधीत बाबा गेला का मग रडत, अरे राम राम, इतके हार टाकतात, इतके फुलं टाकतात, आणि इतके आजूबाजूनी मग माती टाकायला तयार होतात. मग म्हणतात, अरे महती होती बरं का या बाबाची गेल्यावर. पण असं नाही करू. म्हणून या ठिकाणी ह्या महान कथेमध्ये श्री नर्मदा पुराणामध्ये तुम्ही सर्वजण स्नान करण्याचा आनंद घेतो, ऐकलं तरी तेवढं पुण्य आहे. तर या ठिकाणी मोठा उत्सव तुम्ही करताय प्रभू रामचंद्राच्या या पावन परिसरामध्ये, या पवित्र परिसरामध्ये. मी सकाळीच सांगितलं तुम्हाला प्रवचनात की बाबांनो, ही सोपी गोष्ट नाही आहे. एक महती फार वेगळी असते, त्याची महती उद्याच्या चिंतनात आपण अतिशय नर्मदामाईचे सात मुली, छोट्या छोट्या बारीक बारीक अशा छोट्याशा मुली घ्या, विशेष म्हणजे त्या आदिवासी मुली घ्या, त्या एक वर्षापासून तर 8 वर्षाच्या आतल्या घ्या, आणि कमीत कमी महिलांनी त्यांच्यासाठी बांगड्या आणा, त्यांच्यासाठी कपडे आणा, त्यांच्यासाठी सुंदर असं वस्त्र दान करा, तिला गोड पदार्थ दान करा, तिची ओटी भरा, आणि तिला नर्मदा मयी म्हणून तिची पूजा करा, तरी तुम्हाला नर्मदेचं दर्शन ह्या ठिकाणी घडेल. करा तुम्ही उद्या किंवा शेवटच्या दिवशी का होईना, सर्वांनी ते करा, त्यांची आरती करा, त्यांचे पाय धुवा, त्यांना नमस्कार करा. कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे नर्मदा मयीच्या तीरावरती, आणि म्हणून आपण कमीत कमी एक दिवस कन्यापूजन या ठिकाणी ठेवू. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून
माँ नर्मदेचं स्मरण करून प्रभु रामचंद्राच्या चरणावरती साष्टांग कोटी प्रणाम करून सद्गुरु जनार्दन स्वामींच्या चरणी लोटांगण घालून आपण या ठिकाणी थांबूया. विशेषतः आज आपण तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसानंतर तुम्हाला माहिती चारच दिवस बाकी राहिलेले आहे. चार दिवसात जेवढं शक्य आहे आईची जेवढी शक्यता सेवा करता येईल, आपण आईच्या गंगेत जेवढं स्नान करता येईल आणि जेवढं पुण्य पदरात पडवून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत, आईच्या कृपेने आईच्या आशीर्वादानं माँच्या आशीर्वादानं आपण तो आनंद घेण्याचा प्रयत्न करू. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. नारायण 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 नारायण. मामांनी त्यांनी ठेवलेले गोरखभो सर्व आलेले आहे कथा घेण्यासाठी. पूर्वे पूर्वे प्रेम कृपा दया सर्वांगी सुंदर मुनिषे दुरा विराज मूर्ती दर्शन मात्रे वन मात्र वन कमल मूर्ती देव गौरी कुमरा मुनि कुमकुम के Oh,
पाटी पावणी बाबा पाटी पावणी आश्रम मंदिर आनंदे के चाले जावणी आरती हो वालो स्वामी जनार्दनाजी स्वामी जनार्दनाजी देश का कर्म योगे मौन देरी ओ सिद्धेश्वर जने पर अपार काची विश्वनाथ सचंद्र यत्र प्रवे सांध्या संधि देवा
ओम राजाधिराजाय प्रसय्य सागिने नमो वै वैश्रवणाय कृमे समे कामान काम कामाय मह्यम कामेश्वर वैश्रवण ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम ईश्वर